हॅलो फ्रेंड्स, महाराष्ट्रीयन रेसिपीज आर्ट चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण भेटणार आहोत एका नवीन व्हिडिओसोबत. आजची आपली रेसिपी आहे कडाकणी कशी बनवायची ते. त्यासाठी मोठ्या 4 वाट्या मी मैदा घेतलेला आहे या वाटीच्या साह्याने, आणि अर्धी लहान वाटी आपण याच्यामध्ये रवा मिक्स करून घेणार आहोत. रवा मिक्स करून घेऊयात या मिश्रणात. त्यासोबत चवीनुसार मीठ मिक्स करून घेऊयात. आपण याच्यामध्ये वेलची पूड मिक्स करून घेऊया. त्यासोबत साखर आपण चवीनुसारच याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत. ही साखर मी मिक्सरवरती बारीक अशी दळून घेतलेली आहे. दोन वाट्या भरतील इतपत मी साखर ही दळून घेतलेली आहे. आता आपण ही सर्व मिश्रण हाताच्या सहाय्याने एकत्र करून घेऊया. मोठे 2 चमचे आता आपण याच्यामध्ये तेलाचे मोहन मिक्स करून घेणार आहोत. गरम तेलाचे आपण आता याच्यामध्ये तेलाचे मोहन ओतून घेऊया. आपण हे तेल सर्व पिठाला हाताने चोळून घेऊयात. व्यवस्थितरित्या पूर्ण मैद्याला हे पीठ आपण चोळून घेणार आहोत अशा पद्धतीने. थोडे थोडे पाणी घेऊन आता आपण हे पीठ मळूया. आपण जे रेग्युलर यूजचे पाणी आहे तेच वापरणार आहोत, गरम किंवा कोमट वगैरे असं काही नाही. मी तेल गरम केलेल्याच भांड्यात पाणी घेतलेलं आहे, त्यामुळे पाण्यावरती तेलाचे तरंग दिसत आहेत. घट्टसर असे पीठ मळून घेऊया. आणखीन पाणी ओतून आपण हे पीठ असे मळून घेणार आहोत. मीठ आपण 30 मिनिटे रेस्ट करण्यासाठी ठेवून घेऊया. अशा पद्धतीने आपण मळलेलं आहे हे पीठ, आता रेस्ट करून घेऊयात पिठाला. एवढ्या साईजचा मी त्या पिठाचा गोळा करून घेतलेला आहे. आता आपण पिठावरती कडकणी लाटून घेऊया.
अशाच पद्धतीने पातळ अशा आपण बाकीच्या गोळ्यांच्या कडाकण्या लाटून घेणार आहोत। मध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। आता आपण एक एक कडकणी तळून घेऊया। तांबूस रंग येईपर्यंत आपण ही कडकणी तळून घेणार आहोत। अशा पद्धतीने तांबूस रंगावर आपण कडकणी तळून घेतलेली आहे। तर आपण बाकीच्या तळून घेऊया। तेलात टाकताना माझ्याकडून घडी पडली।